एका बाजूला आहेत, अजित पवार साहेब एका बाजूला आहेत, तुम्ही अद्यापर्यंत थेट भूमिका जी आहे ती आपली स्पष्ट केली, नंतर काय यापुढे? आता आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे, पण थेट भूमिका तुम्ही हे म्हणता दोन गट, आमच्यात गट वगैरे काही नाहीत, आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही सगळे एकत्र बरोबर आहोत आणि बरोबरच आम्ही ही निवडणूक घड्याळ्याच्या चिन्हावरतीच लढवणार आहे, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी हे आमचा हा गट आहे, त्यामुळं बाकी काय म्हणजे बोलण्याची पण गरज नाही. मामा सर्वात आपल्या निवडीबाबत पवारसाहेब असतील सुप्रियाताई आपल्या निवडीसाठी इंदापूर मतदारसंघामध्ये त्यांनी संपूर्ण ताकद लावली होती. आता आपण अजितदादांच्या बरोबर गेला आहात, मग आता अजितदादांच्या बरोबर गेल्यानंतर सुप्रियाताईन पवारसाहेबांचा सुप्रियाताईंचा प्रचार कोण करेल? तुम्हाला एक सांगतो की आता बाकीच्या गोष्टी आता मी त्या चर्चा करण्यापेक्षा आत्ता जे आम्ही जो पाठिंबा अजितदादा पवारसाहेबांना एकत्र देण्याचा निर्णय घेतला त्यामागे एक हेतू आहे, कुठंतरी विकासाच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्याला अजून पुढे न्यायला, विकास तर भरपूर झालेला आहे, अजूनही इंदापूरला विकासाच्या बाबतीत आपल्याला पुढे न्यायचे. शेतीचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आहे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या बाबतीमध्ये अजितदादा पवारसाहेब यांना खूप मोठी माहिती आहे, जे आपल्याला माहिती आहे की मुळशी धरण असेल त्याचं पाणी हे खाली 22 गावांना खडकवासल्याला आपल्या सर्वांना आणायचे, जी पाणी पाठीमागं सोलापूरकरांचा जो गैरसमज झाला तो गैरसमज त्याचा दूर करून जी योजना इंदापूरची 5 TMC योजना जी रद्द केलेली ती योजना कशी इंदापूरकरांना ती परत कशी मिळेल. आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे की शेतीच्या पाण्याचा प्रश्न इंदापूर तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अजितदादा पवारसाहेबांना दादांबरोबर राहणं हे योग्य आहे, ह्यात कुणाचा स्वार्थ नाही. शेवटी तालुक्याचा विकास किंवा तालुक्याच्या ज्या गोष्टी तालुक्यांच्या लोकांसाठी जर चांगल्या होत असतील त्या बाबतीमध्ये आम्ही सर्वजण, आणि आम्ही हे पण सांगतो तुम्हाला की आदरणीय पवारसाहेब हे आमचे नेते हे आदरणीय पवारसाहेब राहतील, सुप्रियाताई पण आमच्या नेत्या आहेत, सुप्रियाताई पण आमच्या नेत्या ह्या राहतील, त्याबद्दल तुम्ही कुठलीही किंचितही शंका बाळगू नका. परंतु तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या भल्यासाठी आम्हाला हा निर्णय सर्वांना घ्यावा लागतो आणि ह्यात कुणाचा माझा किंवा गारडकर दादा माझ्या शेजारी बसतात आमचा कुठला वैयक्तिक कुठला स्वार्थ नाही. हे इंदापूर शहराचा विषय असेल, आपल्या सर्वांना माहिती आहे की मालोजी राजांची गडीचं ही असेल की ज्या गोष्टी तिथं करणं गरजेचं आहे त्या इंदापूर शहराच्या असतील किंवा बाकीच्या इतर गोष्टी ज्या तालुक्याच्या दृष्टीने आज वालचंदनगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आपल्याला एक मोठं एक चांगल्या प्रकारचं एक तिथं एक आपल्याला हे करायचं जे उद्यान आहे त्यामध्ये अजून आपल्याला खूप सुधारणा त्या गोष्टीमध्ये करायच्या आहेत की ज्या तालुक्यातल्या ज्या बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्याकडून राहिलेल्या आहेत, लाकडी लिंबोडीची योजना तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप मोठी योजना, ते काम आपल्याला गेली वर्षभर आम्ही पाठीमागं आपण जोरात चाललो होतं, ती योजना आपल्याला चालू करायची की जेणेकरून मला वाटतं 1995 साली हा विषय प्रदीपदादा गारडकरांनी पहिला त्यावेळेस घेतला होता, ती 95 सालापासून पेंडिंग, आता त्याचं टेंडर झालेलं आहे सगळं झालेलं आहे पण बाकीच्या काही गोष्टी फॉर्मॅलिटीत त्या ताबडतोब करून ह्या करणं तालुक्याच्या दृष्टीनं खूप करणं गरजेचं आहे. आणि यासाठी शेवटी माझा तालुका, या तालुक्यातला शेतकरी, या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस ह्याच्या भल्यासाठी म्हणण्यापेक्षा ह्याच्या जे चांगल्या काय गोष्टी त्या करण्यासाठी ह्या गोष्टीत हा आम्हाला सर्वांना आम्ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आलो. अजितदादांनी हा निर्णय घेतल्यामुळे बारामती असो किंवा इंदापूर असो सुप्रिया सुळे एकट्या पडल्यात असं वाटत नाही? मी मला तसं वाटतं, तुम्हाला वाटतं, मला असं एकट्या पडलेलं तर एकट्या कधी नव्हत्याच आणि एकट्या कधी पडणार पण नाही. अजितदादांच्या पाठीशी गेलेला आहे आणि आता जर सुप्रियाताईंना मतदारसंघात फिरायचं म्हणलं तर कुणाला घेऊन फिरायचं हा देखील प्रश्न निर्माण झालेला. तुम्ही आता उद्याचं जर तरच काढू नका, येणाऱ्या दिवसामध्ये सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही असं म्हणताय की एकीकडं शरद पवार साहेब आमचे नेते आहेत, दुसरीकडे सुप्रिया सुळे आमचे नेते आहेत आणि अजित पवार देखील आमचे नेते आहेत, परंतु तुम्ही निवडणूक आयोगात पत्र लिहिले की अजितदादांना अध्यक्ष करावा, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष तर अजित शरद पवार आहेत, मग तरी तुम्ही असं म्हणताय की दोन्ही तुमच्या बोलण्यात गल्लत? ते माझ्या बोलण्यात गल्लत नाही, मी माझ्या बोलण्याशी व्यवस्थित विचारपूर्वक बोलतोय, त्यामुळे गल्लत तुम्हाला वाटत असेल गल्लत माझं नाही. ऐका ऐका ना, सुप्रियाताई असतील, पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, हे आमचे पूर्वी नेते होते,
आजही नेते आहेत, उदयही राहतील. समजून आमचे ऐका ना, मी एका शब्दात सांगितलं, तुम्ही समजून घ्या ना. स्पष्ट लोकांना सांगत होता की बीजेपी ही धर्मवादी पक्ष आहे, लोकांमध्ये विष भरणारी पक्ष आहे, मात्र तुम्ही आला त्या बीजेपी बरोबर जावं लागलं, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला पुन्हा बीजेपी सोबत जावं लागलं? तुम्हाला आजही सांगतो, आम्ही कधी तुम्ही जे धर्म इजी म्हटला ते कधी सोडलेलं नाही. आम्ही आमची निवडणूक ही घड्याळावरती आहे, आणि आमच्यामध्ये मी आजच तुम्हाला सांगतो, जो आपला हिंदू मुस्लिम जो विषय तो आमच्या इंदापूरकरांच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यात कुठेही फाटा किंवा त्यात कुठेही वेगळ्या प्रकारात देणार नाही. उद्या मालोजीराजांचं गडीचं जे संवर्धन आहे किंवा जे बाकीचे जे सुविधा करायचं तिथंच दर्ग्याचं वगैरे जे विषय आहेत ते पण एकत्र करणार. आम्हाला असा कुठल्या प्रकारचंही दिसतं नाही पाहिजे. आम्हाला हिंदू मुस्लिम किंवा सर्व धर्म आहे, आम्ही कुठेही अशी गल्लत न करता शेवटी प्रतिनिधी इंदापूरचा आमदार मी आहे. त्यामध्ये लोकांना माझा हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, कुणी असू द्या, या सर्वांना बरोबर घेऊन मला कसं करता येईल, या लोकांचं कसं व्यवस्थित करता येईल तो करण्याचा प्रयत्न एक आमदार या नात्यानं आणि वैयक्तिक तुम्हाला मी सांगतो, दुनियेत काय असू द्या, प्रत्येक घराची प्रत्येक आमच्या सर्वांची दादा असेल आम्ही असेल एक आमची सर्वांची नाळ जोडलेली, त्यामुळे ह्या बाबतीमध्ये कुठलाही असा दुजाभाव होणार नाही. आम्ही सर्वजण एकत्र आणि चांगल्या प्रकारे जे एक दर आमचं हे आहे, शेवटी आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम सर्वांना हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सर्वांना बरोबर घेऊन काम. लोकसभेचा उमेदवार आपला कोण असणार आज विषय तुम्ही आज तुम्ही विशेष आज विशेष तो ना, एक मिनिट, एक वर्ष राहिलेलं, अजून एक वर्ष म्हणजे खूप वेळ आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार ज्यावेळेस फुटून गेले होते त्यावेळेस तुम्ही 50 खोके एकदम ओके अशी घोषणा विधानमंडळाच्या पायरीवरती केली, आता तुम्हाला काय म्हणायचं? आता त्या विषयावरती मी आता तुम्ही बोलण्यापेक्षा पायरी ठीक आहे ना, राजकारणामध्ये असे अनेक प्रसंग आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक असे असे राजकीय आरोप हे करायचे असतात ते झालेले आहेत, त्यामुळे तो विषय आता तो ऐका ना, ते ऐका ना, त्या विषयावरती आता ते मी बोलू शकत नाही, परंतु राजकीय गोष्टी असतात त्या राजकीय गोष्टी त्या झालेल्या आहेत, होत राहतील, ह्या गोष्टी असतात. अजितदादांचा बालेकिल्ला आहे, आपण पुण्याचे पालकमंत्री पदाकरता मागणी करणार आहात दादांची? हा, ॲटोमॅटिक दादा हे सिनियर लीडर आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, आणि आम्ही सगळेजण त्यांच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेनं आशेने सगळा जिल्हा बघतोय, राज्य बघतोय, राज्य म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्हा बघतोय, आणि दादांनी पालकमंत्री व्हावं शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे, पण दादाला पालकमंत्री पाहणं किंवा दादांनी उद्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी, पुणे शहराच्या विकासासाठी, म्हणजे माझ्या इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी दादा होणं आपल्या सर्वांच्या दृष्टीने हे निश्चित चांगलंच आहे, आणि त्यांनी व्हावं हे हा, परंतु हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मागच्या मंत्रिमंडळात धनगर समाजाला मंत्रिपद दिलं होतं, आता आपण मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी कधी असं जातीवाद मानला नाही, आणि मी कधी मी कारखान्याचा चेअरमन झालो, बँकेचा चेअरमन झालो, झेडपीचा अध्यक्ष झालो, आमदार झालो, मंत्री झालो, मला स्वतःहून करा म्हणून मी कधीही नेते मंडळीला आग्रह केला नाही, कधी त्यांना कधीही केलं नाही. शेवटी नेते मंडळी खूप हुशार असतात, ते खूप, त्यामुळे त्यांना त्यांनी जो काय त्यांना निर्णय घ्यायचा कुठेतरी एक समाजाचा म्हणण्यापेक्षा किंवा मी स्वतःहून मला काय करा म्हणण्यापेक्षा त्यांनी करणं किंवा स्वतःहून निर्णय घेणं त्यांचा विषय, पण मी कुठल्या प्रकारची मागणी केलेली नाही. पवार साहेबांनी अनेक आमदारांना फोन केले की आपण परत यावे म्हणून, आपल्याला फोन पवार साहेबांना कसं? आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्या लहानपणापासून मी कॉलेज जीवनापासून अजितदादा पवारसाहेब यांचं नेतृत्व मान्य करणारा कार्यकर्ता आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या दादा संचालक चौऱ्याऐंशी होते, आम्ही लहान होतो तर त्यावेळेस सुद्धा आपण घेतलेले, आणि पवार कुटुंबे सगळेच, म्हणजे पवारसाहेब असतील, ताई असतील, दादा असतील, सगळे पवार कुटुंबियाशी संबंधित आम्ही सर्वजण आहोत, त्यामुळं निश्चित प्रकारे तुम्ही काय मला विचारलं, पवारसाहेबांचा मला फोन आला नव्हता, पण मला सुप्रियाताईंचा फोन आला होता, आणि शेवटी सुप्रियाताई आम्ही शेवटी त्या आम्ही बहीण भावासारखं राहिलेलो आहे खासदार म्हणून, त्यांनी पण खूप चांगलं त्यांनी काम तिथं इथं चांगलं केलेलं आहे, सुप्रियाताईंचं पण काम त्यांनी चांगलं, शेवटी त्यामुळे त्यांचा फोन येणं मला साहजिक आहे. आणि भाजपमध्ये आम्ही गेलेलो नाही, भाजप बरोबर आहे, तुमचे विरोधक घेतले हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आहे, मग भविष्यात तुम्ही हर्षवर्धन पाटलांसोबत दिसणार?
दुसरी गोष्ट आहे त्याला जोडून दुसरा प्रश्न या ठिकाणी उम्मेदवारीची जी आहे ती आतापासूनच चुरस लागलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दोघांकडून ऐका ना चुरस तुमच्यात आहे चुरस आमच्यात नाही योग्य नेते मंडळी खूप हुशार असतात योग्य ते निर्णय घेतील अजिबात काळजी करू नका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.